Namaste students, welcome to all of you of this Math Spirits. Today we are going to learn the lesson 3 integers, okay? Namaste students, today we are going to learn opposite numbers. What is meant by opposite numbers? Te aaj apan पाहणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण एक नंबर लाईन काढूयात. ओके, त्या नंबर लाईन्स वरून आपल्याला अपोजिट नंबर्स ही कन्सेप्ट आपल्याला पाहता येईल. यु नो व्हेरी वेल नंबर लाईन, तुम्हाला नंबर लाईन माहिती आहे. सेंटरला जो पॉइंट झिरो असतो त्याला आपण काय म्हणतो? ओरिजिन. बरोबर, आपण त्याला ओरिजिन असं म्हणतो. ओरिजिन ही आपली आरएचएस साइड आहे. आरएचएस आणि ही आपली एलएचएस, दॅट इज लेफ्ट हँड साइड, आणि ही आरएचएस साइड आहे. ओके, नंबर लाईन्स वरती आरएचएस ला ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह. ऑफ आरएचएस साइड ऑफ ए नंबर लाईन, तर नंबर लाईन्स वरती तुम्हाला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स दिसतील, एज लाईक प्लस वन, प्लस टू. ओके, प्लस वन, प्लस टू, प्लस थ्री, प्लस फोर, प्लस फाईव्ह अँड प्लस सिक्स. दीज आर दी सिक्स नंबर्स पॉझिटिव्ह, दॅट इज प्लस साइन्स. ईच अँड एव्हरी नंबर्स हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह साइन. ओके, नंबर लाईन्स वरती पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑन द नंबर लाईन ऑफ आरएचएस साइड. आरएचएस साइडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि एलएचएस ला तेच नंबर, परंतु इकडे कसे असतात? निगेटिव्ह असतात. ओके, मायनस वन, मायनस टू, मायनस वन, मायनस टू. यू गॅट दिस स्टुडंट? मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर अँड मायनस फाईव्ह अँड मायनस सिक्स. ओके, मायनस सिक्स. आपण ओ ला ओरिजिन म्हणतो. इथे तुम्हाला सर्व पॉझिटिव्ह नंबर दिसतात. दीज आर दी पॉझिटिव्ह नंबर्स अँड दीज आर दी निगेटिव्ह नंबर्स. बट व्हॉट इज मीन बाय अपोजिट नंबर्स? अपोजिट नंबर्स इट मीन्स दॅट की विरुद्ध संख्या. अपोजिट नंबर्स ऑन ए नंबर लाईन. नंबर लाईन वरती अपोजिट नंबर्स आपण कसे शोधणार? तर झिरोच्या साईडला इकडे सगळे पॉझिटिव्ह आणि झिरोच्या या साईडला, एलएचएस साईडला काय असणार आहेत? हे निगेटिव्ह नंबर्स आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स, दीज आर दी टू अपोजिट नंबर्स ऑफ इच अदर. प्रत्येकाच्या त्या कशा आहेत? त्या विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्लस वन अँड मायनस वन, दीज आर दी टू अपोजिट नंबर्स. जे या दोन कशा आहेत? अपोजिट नंबर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण इथे घेऊन पाहूया, मायनस फोर. ओके, मायनस फोर. आता इथे तुम्ही पहा, दिस इज द नंबर मायनस फोर अँड प्लस फोर. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट. मायनस फोर अँड प्लस फोर, दीज आर दी टू अपोजिट नंबर्स. वॉट इज मीन बाय अपोजिट नंबर्स? तर अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स. अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम झिरो, बट इन अपोजिट डिरेक्शन्स. म्हणजे एका विरुद्ध बाजूला, ज्या विरुद्ध ज्या संख्या असतात, अपोजिट नंबर्स अशा आहेत की त्या झिरो पासून सेम डिस्टन्सला असतात. हे पहा, मायनस फोर अँड प्लस फोर या दोन्ही नंबर्स कशा आहेत? एकमेकींच्या अपोजिट आहेत, परंतु अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द झिरो. तर झिरो पासून त्या सेम डिस्टन्स वरती असतात. फॉर एक्झाम्पल, झिरो पासून फोर युनिट प्लेसला मायनस फोर आहे, आणि या फोर युनिट
प्लस ला काय आहे प्लस फोर आहे, म्हणजे झिरो पासून चार एककापर्यंत इथे पॉझिटिव्ह म्हणजे प्लस फोर आहे, आणि झिरो पासून एलएचएस साइडला फोर युनिट म्हणजे चार एककापर्यंत मायनस फोर आहे. ओके, इट मीन्स दॅट अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द झिरो, हा आपला एक रूल तयार होईल. बरोबर आहे. आणि अपोजिट नंबर्स, आता या दोघांची सम, द सम ऑफ द अपोजिट नंबर्स आर ऑलवेज झिरो. द सम ऑफ टू अपोजिट नंबर्स इज झिरो, म्हणजेच इथे मायनस फोर आणि प्लस फोर या दोघांची ऍडिशन कशी येते, ऑलवेज झिरो येते. म्हणजे आपले दोन रूल तयार झाले. व्हॉट इज मीन बाय अपोजिट नंबर स्टुडंट? इट मीन्स दॅट अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द झिरो. अपोजिट नंबर्स हे झिरो पासून सेम डिस्टन्स वरती असतात आणि त्यांची सम ही कशी असते, द सम ऑफ टू अपोजिट नंबर्स इज ऑलवेज झिरो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसेल, फॉर एक्झाम्पल मायनस फोर अँड प्लस फोर आर दी अपोजिट नंबर्स. बरोबर, अपोजिट नंबर्स या दोन कशा आहेत, अपोजिट नंबर्स आहेत, विरुद्ध संख्या आहेत. बरोबर. त्यानंतर तुम्हाला एक महत्वाचा रूल तयार झालेला आहे, तो म्हणजे कोणता, अपोजिट अपोजिट नंबर्स, अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स, ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द झिरो. म्हणजेच झिरो पासून अपोजिट नंबर्स ह्या इक्वल किंवा सेम डिस्टन्स पर्यंत असतात, सेम डिस्टन्सलाच असतात. देन अनदर पॉइंट, द सम ऑफ the sum of two opposite numbers is zero. The sum of the two opposite numbers is always zero. For example, तुम्हाला सांगता येईल, for example काय आहे पहावरती, minus four and plus four. जसं इथे मायनस फोर आणि प्लस फोर या दोघांची आपण ऍडिशन करू, सम दॅट इज ऍडिशन, जे मायनस फोर आणि प्लस फोर या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर ती अल्वेज कशी येते, झिरो येते. प्लस मायनस मायनस म्हणजे आपण काय होणार, प्लस मायनस मायनस हा रूल तयार होतो, प्लस मायनस मायनस म्हणजेच आपण फोर मधून फोर गेले झिरो, म्हणजे एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर या दोघांची ऍडिशन ऑलवेज झिरो येते. इथे तुम्हाला मायनस फोर आणि प्लस फोर दिसते, बरोबर. त्याच्या ऐवजी आपण दुसरी पण संख्या घेऊ शकतो. मायनस फाईव्ह ची अपोजिट नंबर्स आहे प्लस फाईव्ह, मायनस थ्री ची अपोजिट आहे प्लस थ्री, प्लस थ्री ची अपोजिट आहे मायनस थ्री. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट, अपोजिट नंबर, व्हॉट इज मीन बाय अपोजिट नंबर? ओके, हाऊ टू राईट द अपोजिट नंबर ऑफ द गिवन नंबर, दिलेल्या संख्येची अपोजिट नंबर कशी लिहायची ते तुम्हाला कळालं. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट, सम एक्झाम्पल्स आर गिवन बिलो. मी तुम्हाला इथे काही उदाहरणे खाली देते, त्याचे अपोजिट नंबर्स आपल्याला पाहायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे काही मी नंबर्स लिहिते, नंबर्स आणि त्याचा अपोजिट नंबर्स. ओके, नंबर्स आणि अपोजिट नंबर्स. आता मला सांगायचं, इथे तुम्हाला काही मी नंबर लेते, त्याचे अपोजिट नंबर्स मी तुम्हाला करून दाखवते. ओके, हाऊ टू राईट द अपोजिट नंबर ऑफ द गिवन नंबर, दिलेल्या नंबरचा अपोजिट नंबर्स कसा लिहायचा ते मी तुम्हाला इथे या टॅब्युलर फॉर्म मध्ये मी तुम्हाला दाखवते. Look at this student, minus
30. Okay, then two, 23. Fifteen. इथे आपण 40 टाकू, -40, 15 and 80. -80. +15. ओके, दीज आर दी नंबर्स आर गिवन बिलो. इथे तुम्हाला, सॉरी, गिवन हियर, देन इथे आपल्याला अपोजिट नंबर्स लिहायचे आहे. ओके, -30 चा अपोजिट नंबर्स काय? व्हॉट इज द अपोजिट नंबर्स ऑफ -30? -30 चा अपोजिट नंबर काय? +30. ओके, 23, या 23 नंबर्सला कोणतंही साइन नाही, म्हणजेच तो नंबर कसा आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबरचा अपोजिट नंबर ऑलवेज कसा येतो? निगेटिव्ह येतो. इथे निगेटिव्ह नंबर आहे, निगेटिव्ह नंबरचा अपोजिट नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर येतो, बरोबर. मग इथे 23चा पॉझिटिव्ह नंबर, सॉरी, अपोजिट नंबर येणार आहे -23. देन -40चा येणार आहे +40. ओनली 40 लिहिलं तरी चालणार आहे, +40 लिहिलं तरी चालणार आहे. देन +15चा काय येणार आहे? -15. ओके, अँड -80चा +80. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट व्हॉट इज मीन बाय अपोजिट नंबर्स ऑन ए नंबर लाईन, हाऊ टू ड्रॉ द नंबर लाईन, हाऊ टू आयडेंटिफाय द अपोजिट नंबर्स ऑफ द गिवन नंबर्स, दिलेल्या नंबर्सचा अपोजिट नंबर्स कसा शोधायचा हे तुम्हाला कळालेलं आहे. ओके, थँक्यू.